गुड मॉर्निंग। संत तुकाराम शिवाजी महाराजांच्या काळात एक महान संत होऊन गेले। त्यांनी आपल्या कार्यातून जगात सर्वत्र समता शांतीचा संदेश दिला। ते विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते। आता पहा संत तुकारामांनी काय काय कामगिरी केली आहे। संतांची कामगिरी या पाठांतर्गत आपण संत तुकाराम या संताविषयी माहिती पाहणार आहोत। शिवाजी महाराजांच्या काळात तुकाराम व रामदास हे संत होऊन गेले। संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे राहणारे। त्यांच्या घरी शेतीभाती होती। त्यांचे किराणा मालाचे दुकानही होते। त्यांचे वडील आडल्या नडल्यांना कर्ज देत, पण तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज खते इंद्राई नदीमध्ये बुडवली आणि लोकांना अनेकांना कर्जमुक्त केले। जवळच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचे भजन करत, आषाढी कार्तिकीला पंढरीला जात कीर्तन करत, अभंग रचत आणि ते अभंग लोकांना म्हणून दाखवत। हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला येत असत। शिवरायसुद्धा त्यांच्या कीर्तनाला जात असत। संत तुकाराम लोकांना दया, क्षमा, शांती यांची शिकवण देत असत, समतेचा उपदेश करत। जे का रंजले गांजले, त्यासी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा, देवतेची जाणावा। हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला। लोकांच्या मनात विचार जागे केले। लोक संत तुकारामाचा जय जयकार करू लागले। आजही महाराष्ट्रात आपल्या ज्ञानबा तुकाराम या जलघोषात ऐकू येतो। ज्ञानेश्वराचं ज्ञानबा असे म्हणतात। तुकाराम गाथा आजही घरोघरी वाचली जाते। अशा पद्धतीने संत तुकारामाचे कार्य होते। संत तुकाराम हे देहू गावचे राहणारे होते। त्यांचे वडील, त्यांच्या घरी एक किराणा दुकान होतं। किराणा दुकानामध्ये अनेक लोक यायची, आपलं सामान घेऊन जायची, परंतु अनेक लोकांकडे पैसे नाही राहायचे। अशा वेळी संत तुकारामांच्या वडिलांनी त्यांना काही कर्ज दिले होते आणि हे कर्ज देत असताना पुढे त्या ठिकाणी ते कर्जाचे अर्धे, त्यांच्या वाटणीची कर्ज जी होती संत तुकारामाची, ती त्यांनी कर्ज कुणाकडेही मागितले नाहीत। ते पैसे बुडीत काढले आणि सर्व कर्ज खाते जी होती, जी लेखापेढी लिहिलेली कागद होती, ती सर्व काय केली, इंद्रायणी नदीमध्ये बुडवून टाकली आणि अनेक लोकांना कर्जमुक्त केले। त्यांना भक्तिभावाचं वेड होतं। ते डोंगरावर जाऊन भजन कीर्तन गात, त्यांनी अनेक गाथा अभंग रचत, त्यांनी लोकांना ते म्हणून दाखवत। हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला येत होते। शिवरायसुद्धा कीर्तनाला खूप वेळा त्यांच्याकडे जायचे। संत तुकाराम लोकांना दया, क्षमा, शांती अशी शिकवण देत, समतेचा उपदेश देत असत आणि ते नेहमी म्हणत, जे का रंजले गांजले, त्यासी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तिथंच जाणावा। म्हणजे रंजले गांजलेल्यांना जे काही गोरगरीब आहेत, त्यांना जो आपले म्हणेल तोच साधू संत आहे आणि देवही तोच आहे जो की आडल्या नडल्यांना, रंजले गांजल्यांना आपलं मानतो। अशा पद्धतीने संत तुकारामाची शिकवण तुकाराम गाथा यातून घरोघरी वाचली जाते। आता पाहू आपण समर्थ रामदास यांचे कार्य। समर्थ रामदास त्यांच्या काळात महाराष्ट्राचा कडे कपाडीपर्यंत जय जय रघुवीर समर्थ अशी रामदासांची गर्जना घुमत होती। त्यांचा जन्म मराठवाड्यात गोदावरी काठी जांब या नदी गावी रामनवमीच्या दिवशी झाला। रामदासाचे मूळ नाव नारायण, पण ते स्वतःला रामाचा दास म्हणू लागले आणि दासबोध या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश केला। तसेच त्यांनी मनाच्या श्लोकातून त्यांनी लोकांच्या मनामनात विचार घर केलं। सद्विचार, सद्वर्तन याची शिकवण दिली। बालसंगोपनासाठी त्यांनी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली। लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवले। सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील त्याचे, हा संदेश त्यांनी लोकांना दिला। रामदासांनी लोकांना संघटना करण्याची, एक अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली। त्यामुळे त्या काळात लोकांना धीर आला। साधू संतांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली, धर्माबद्दल आदर वाढला। लोकांच्या कामगिरीची शिकवण शिवरायांनी या संतांच्या कामगिरीची शिकवण
शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी त्याचा उपयोग करून घेतला आणि अशा पद्धतीने शिवाजी महाराजांच्या जीवनात सुद्धा संतांची कामगिरी खूप मोलाची ठरली। आता पहा, समर्थ रामदास जे होते ते महाराष्ट्रात गोदावरी नदीच्या जांब या गावी त्यांचा जन्म झाला। जन्म त्यांचा झाला रामनवमीच्या दिवशी आणि त्यांचं मूळ नाव होतं नारायण, परंतु ते रामाचा दास म्हणून घेत त्यांना वाटायचं म्हणजे ते स्वतःला म्हणायचे रामाची भक्ती करायची आणि रामाचा दास म्हणून घ्यायचे। म्हणून त्यांनी आपल्या दासबोध या ग्रंथातून खूप काही लोकांना मोलाचे संदेश उपदेश दिलेले आहेत। त्यांच्या मनाच्या श्लोकातून त्यांनी लोकांच्या मनामनापर्यंत हे श्लोक पोहोचवले आणि लोकांच्या मनात त्यांनी घर केलं। बालसंगोपनासाठी त्यांनी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली, लोकांची शक्ती उपासना लोकांना शक्तीची उपासना करण्यासाठी शिकवले। सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील त्याचे, म्हणजे सामर्थ्य ज्याचे ज्याचे आहे, ज्याच्या चळवळीत सामर्थ्य आहे, जो करेल त्याच्यात चळवळीमध्ये सामर्थ्य आहे, म्हणजे जो करेल त्यालाच फळ मिळेल। अशा पद्धतीने हा संदेश लोकांना पोहोचवला आणि आपल्या समर्थ रामदासांनी लोकांची संघटना तयार करण्यासाठी, अन्यायाविरुद्ध प्रतिकार तयार करण्यासाठी त्यांना स्फूर्ती दिली, त्यांना प्रेरणा दिली, त्यामुळे आजच्या काळात लोकांना धीर आला। त्यामुळे त्या काळातच्या लोकांना त्या ठिकाणी धीर आला आणि साधू संतांच्या या कार्यामुळे लोकजागृती झाली, धर्माबद्दल आदर वाढला, लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला आणि ह्याच संतांच्या कामगिरीमुळे शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेसाठी यांच्या कामगिरीचा उपयोग करून घेतला आणि आपले स्वराज्य निर्माण केले। अशा पद्धतीने या पाठामध्ये माहिती दिलेली आहे। तर आज एवढेच पाहू, धन्यवाद।